चित्पावन ब्राह्मण संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी रेल्वे ब्रिज येथील मराठा मंदिर मध्ये पार पडली. यावेळी पुणे येथील गोडबोले यांनी राजमाता जिजाऊ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी सायली गोडबोले म्हणाल्या, अत्यंत कठीण परिस्थितीत जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करून स्त्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले असे त्या म्हणाल्या. छान तुका समाधानात सगळं काही चाललेलं होतं. देवगिरी पुरवर पुरंदर साक्षात परमेश्वर द्वारावती पुरवराधीश्वर जे द्वारकेच्या अधिपतींचे वंशज असे यादव सम्राट देवगिरीवरती राज्य करत होते. राजा रामदेवराय यादव देवगिरीचा राजा होता आणि राजा खरं तर शूर होता. गुर्जर गुंजर कलन दंत कंठरी म्हणजे गुजरातच्या राजाचा पराभव करून त्याच्या कंठाला तलवार फिरवणारा असं विरुद्ध तो स्वतःला धारण करत होता. तेलंगणाधिपती अंकुश कुंश कुंश परत येणार म्हणजे तेलंगणाधिपतीच्या हत्तीवरचा अंकुश ज्याच्या इच्छेने चालतो असा राजा रामदेव राय तो शूर नव्हता असं कसं म्हणता येईल. पण काही काळ जातो आणि त्या शूरत्वाचा विसर पडतो. राजा छंदाफंदामध्ये रमला आणि तिथून महाराष्ट्राच्या किंवा मराठ्यांच्या अधोगतीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. राजपूत खरोखर स्वाभिमानी ते लढले, त्या बायकांनी जोहर केला. इथे मात्र मराठे कमी पडले आणि इतिहासाकडे बघताना सापेक्ष नजरेने बघायला लागलो. म्हणजे महाराष्ट्रात राहतो मराठा भूमीत राहतो तो मराठा असं म्हटलं तर आपण चित्पावन सुद्धा मराठा, कारण आपण मराठा राज्यामध्ये राहतो म्हणून मराठा. नाहीतर रामदासांतर्फे जे जन्मानी देशस्थ ब्राह्मण होते ते असं म्हणलंच नसते की मराठा ते कुठं मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. इथे हे जातीवाचक अपेक्षित नसून महाराष्ट्र राज्यात मराठी मूलखात राहणारा तो मराठा असं अपेक्षित आहे. कमीत कमी 70 वर्ष ही मुलगी हा ध्यास घेऊन जगली की त्यागाचा पाया मी घालीन, सोन्याचा सिंहासन मांडेन आणि माझ्या भावल्याला राजा करेन. याला म्हणतात ध्यासाच्या मागे सतत धावत राहणे. आज 13 जुलै पावनखिंडीचा इतिहास आज घडला. पण पावनखिंडीमध्ये कोण लढलं आणि काय धावनेनी लढलं ते जास्त महत्वाचं आहे. बाजी प्रभूंची जात कोणती होती म्हणजे कोणत्या प्रकारचे ब्राह्मण होते हे खरंच इम्पॉर्टंट नाही आहे. त्या मांडण्याचं वाक्य इम्पॉर्टंट आहे की लाख मेले तरी चालते, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे एवढं एक वाक्य आणि त्याच्या मागे धावलेली ती जी काय केलेले परिश्रम आहेत ना, आदल्या रात्रीपासून हा माणूस धावतोय 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 पुढे खिंड लढवतोय सोपी गोष्ट नाही आहे. जवळपास 34 तास ते शरीर तक्क जाग आहे ही घेण्याची गोष्ट आहे. ही याला म्हणतात ध्यास. कन्यारूपामध्ये चिताऊवरती हेच सगळे संस्कार होत होते. वयाच्या 8व्या वर्षी जाधवरावांनी सुद्धा मुलगी आणि मुलगा असा कराही भेदभाव न करता शास्त्राणीला शोभेल असं सर्व प्रकारचं शिक्षण लहानग्या जिजाला पुरवलं होतं. जाधवरावांच्या बकरीत वर्णन आहे की जिजा तिच्या थोर्या खावंडांबरोबर तलवारबाजी करायची. तिची तलवार म्हणजे कळपती वीज, तिच्या हातात तलवार आहे का वीज याचा संभ्रम पडावा इतक्या औषधाने ती तलवार फिरवायची. अश्वबाजी तिचा हात धरणारं कुणीही नव्हतं. त्या वेळेला तिला धर्म शिक्षण मिळत होतं, राजकारणाचं शिक्षण मिळत होतं, थोडक्या भविष्यातल्या राजणीपणाचा आणि पुढे खो घातलेल्या राजमाता पाण्याचा सगळा पाया हा सिंहखेडला घातला गेला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव फडके, व्यासपीठावर विवेक बापट, अजित लेले उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.